आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पावसाची धीमी सुरुवात, बराच काळ ओढ, तुळक पावसाने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा. कागल तालुक्यात पावसाने सुरुवात चांगली केली, पण नंतर बराच काळ ओढा दिला आणि आता तुरळक पावसाच्या सरींनी शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा दिल्याचं चित्र दिसत आहे. पावसाची सुरुवात म्हणावी तशी जोरदार झाली नाही. किरकोळ पावसानंतर शेतकऱ्यांनी बी बियाणे माती आड केले, परंतु काही पावसात पावसाने ओढ दिली, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला. सध्या तुरळक पाऊस सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. कागल तालुक्यात खरीप पिकांची लागण 14,200 हेक्टरवर झाली आहे. माहे जून अखेर सुमारे 4,925 हेक्टरवर तृणधान्याची पेरणी झाली आहे. सुमारे 502 हेक्टर जमिनीत कडधान्यांची पेरणी झाली आहे. गळीतास येणाऱ्या धान्य पिकांची लागण सुमारे 8,374 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. याशिवाय चारा 146 हेक्टर तर भाजीपाला 202 हेक्टर आणि ताग 51 हेक्टर अशा प्रकारे खरीप पिकांची लागण झाली आहे. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरींनी पिकांना पुरेसे पाणी मिळत असल्याने पिके जोमात आहेत. मका, तूर, मूग, उडीद ही पिके साधारणपणे मिश्र पीक पद्धतीने घेतली जातात. खरीप हंगामात नाचणी, बाजरी, वटाणा, कोरडा, सूर्यफूल, आडसाली, ऊस लागण केली जाते. सर्वसाधारणपणे कागल तालुक्यातील पीक पाणी समाधानकारक असल्याची माहिती कागल तालुका कृषी अधिकारी संजय वाघमोरे यांनी दिली. महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील बंदूरकर.